यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या घुगुस मार्गावरील रस्त्याच्या दुभाजकावर दुचाकी आदळून 21 वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू झाला आहे, तर 24 वर्षीय युवक जखमी झाल्याची घटना 31 डिसेंबरला रात्री घडली आहे. तालुक्यातील मंदर येथील निखिल गजानन बोडे वय वर्ष 21 व प्रफुल्ल बोडे हे चुलत भाऊ 31 डिसेंबरला सरत्या वर्षाची पार्टी करायला वणीत दुचाकीनं आले होते. पार्टी करून रात्री 1 वाजताच्या सुमारास परत येत असताना घुगुस मार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून जात असताना त्यांचा दुचाकीवरून ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्यावरील दुभाजकावर आदळली. यात निखिलचा जागीच मृत्यू झाला तर प्रफुल्ल जखमी झाला होता. लोकांनी त्याला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. प्रफुल्ल हा वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे. एकूणच सरत्या वर्षाला निरोप द्यायच्या पार्टीला गेले आणि स्वतः जगाचा निरोप घेऊन जीव गमावून बसताना सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. न्यूज 15 मराठी साठी किरण मुक्कावार वणी यवतमाळ.